वास्तुशास्त्रानुसार देवघर कोणत्या दिशेला असावं, घरामध्ये कोठे असावं, जर तुमच्या देवघराला जिथं देवघर असतं तिथं जर जागा नसेल तर इतर घरामध्ये इतर रूममध्ये देवघर कुठं असावं, किचनमध्ये देवघर असावं का, त्याचबरोबर देवघर जे छोटे छोटे रूम असतात त्याच्यामध्ये वर असं भिंतीवर टांगलेलं देवघर असावं का, याविषयीचा माझा व्हिडिओ आहे. तर प्रथम माझे तुम्ही वास्तुशास्त्रानुसार डस्टबिन कोठे असावे हा व्हिडिओ पाहिला असेल. डस्टबिन सुद्धा एक महत्वाची वस्तू आहे घरातली, आणि त्या डस्टबिन मधून नकारात्मक ऊर्जा घरातून नष्ट होते, म्हणून डस्टबिन कोठे असावं याविषयीचा माझा व्हिडिओ आहे, तो तुम्ही अवश्य पहा. त्यामध्ये मी अगदी व्यवस्थित माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये आपले ऋषीमुनी पूर्वज यांनी वास्तुशास्त्र लिहून ठेवलेलं आहे. त्यामध्ये घर कसे असावे, अंगण कोठे असावे, स्वयंपाकघर कोठे असावे, शयनकक्ष कोठे असावे, मुलांची स्टडी रूम कुठे असावी, पैशाची तिजोरी कुठे असावी, हे सर्वात महत्वाचे म्हणजे घराला पवित्र बनवणारी घरातील सर्वात पवित्र जागा म्हणजे आपल्या घरातील देवघर म्हणजे देव्हारा कोठे असावा, ह्या वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशेला महत्व दिलेलं आहे. त्यामध्ये पूर्व उत्तर कोपरा म्हणजेच ईशान्य कोपरा हा देवघरासाठी योग्य जागा वास्तुशास्त्रात सांगितलेले आहे. मात्र सर्वांचीच घरे काही मोठी नसतात, तर अगदी छोट्या छोट्या घरामध्ये देवघर कोठे असावे हे मी तुम्हाला डायग्राम काढून सांगणार आहे. जर तुमचे घर पूर्वभूमुख असेल म्हणजे पूर्वेकडे तोंड करून असेल तर तुम्हाला जागा मोठी असेल तर ईशान्य कोपऱ्यात देवघर करता येईल, पण जागा लहान असल्यास आग्नेय कोपऱ्यात किचन व किचनच्या रूम मध्ये ईशान्य कोपऱ्यात देवघर ठेवता येईल. ईशान्य कोपऱ्यातून ईश्वरी शक्ती प्रवेश करते व नैऋत्य कोपऱ्यातून ती पश्चिम दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जाते. म्हणजे ईशान्य कोपऱ्यातून जी ईश्वरी शक्ती आहे तिचा प्रवेश आपल्या वास्तूमध्ये होतो आणि नैऋत्य कोपऱ्यातून ती बाहेर जाते असं सांगितलं जातं. म्हणून देवघर हे ईशान्य कोपऱ्यात असलं पाहिजे. आता आपण पाहूया की ईशान्य कोपऱ्यात सोडून वास्तूचा ईशान्य कोपरा सोडून आपण कुठे कुठे देवघर करू शकतो याविषयीची माहिती आपण मॅपद्वारे पाहूया. आता आपण ह्या मॅपनुसार पाहूया की देवघर कोणत्या कोपऱ्यात असावं. सगळ्यात पहिल्यांदा हा आपण वास्तूचा मॅप केलेला आहे. सर्वसाधारणपणे ह्याच्यामध्ये आपण सहा रूम दाखवलेले आहेत, तर ह्या सहा रूम मध्ये आपण देवघर कोणत्या दिशेला करायचं हे आपण पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा देवघर ह्या वास्तूच्या नुसार आपण देवघर हे ईशान्य कोनात, ह्या ईशान्य कोनात आपण देवघर करायचे आहे. सगळ्यात महत्वाचं ईशान्य कोन, ईशान्य कोनामध्ये आपण ह्या वास्तूच्या ईशान्य कोनामध्ये आपण देवघर हे करायचं आहे. हे शास्त्रानुसार अगदी व्यवस्थित जागा म्हणजे ह्या वास्तूच्या नुसार ईशान्य कोनामध्ये आपण देवघर करायचं आहे. पण काय होतं, सर्वसाधारणपणे आपण ह्या आग्नेय कोनामध्ये किचन करतो, हे किचन आग्नेय कोनामध्ये करतो. तर आग्नेय कोनामध्ये किचन केल्यामुळे आपल्याला घराची जी एंट्री असते ते सर्वसाधारणपणे इथून एंट्री असते, म्हणजे पूर्वेकडून आपल्या घराला जी एंट्री आहे ती पूर्वेकडून आहे असं आपण हे करायचं आहे. तर हा झाला हॉल. हा झाला हॉल, आणि हॉलच्या ह्या कोपऱ्यात ईशान्य कोपऱ्यात आपल्याला हॉल मोठा असतो आणि हॉलमध्ये आपण सहसा बाहेरून येणारे गेस्ट वगैरे असतात, त्यामुळे तिथं देवघर करण्यात पॉइंट नाही. तर एक तर ह्या हॉलच्या आतमध्ये सेपरेट देवघर
ईशान्य कोपऱ्यात करायचं आहे नाही तर मग सगळ्यात दुसरी महत्वाची जागा म्हणजे ह्या वास्तूच्या अग्नेय दिशेच्या शेजारी हे किचन असतं आणि ह्या किचनचा जो हा मधला कोपरा आहे किचन हे किचन आहे आणि किचनचा जो ईशान्य कोपरा आहे म्हणजे आपण ह्या इथं पूर्ण वास्तूचा विचार न करता फक्त किचनचाच आपण विचार करायचा आहे आणि किचनच्या ईशान्य कोपऱ्यात देवघर करायचं आहे. हे जवळजवळ आता 70-80% ज्या फ्लॅट सिस्टीम मध्ये जागा आहे त्याच्यामध्ये किचनमध्येच देवघर करण्याची प्रथा आहे. तर त्याला कारण काय की किचन हे तसं पवित्रच असतं, आपण त्याच्यामध्ये अन्न आपण शिजवतो आणि किचन हे पवित्र असल्यामुळं त्या वास्तूत इतर कोणतंही कार्य केलं जात नाही, फक्त स्वयंपाक केला जातो. म्हणून ह्या आपण किचनच्या ईशान्य कोपऱ्यात आपण देवघर करायचं आहे. पहिलं देवघर ईशान्य कोपरा ह्या वास्तूचा ईशान्य कोपरा आणि दोन नंबर हा किचन. आता काय होतं, समजा छोटी जागा असेल, समजा हा निम्माच प्लॉट धरा आपण, तर ह्या निम्म्या प्लॉटनुसार जर आपण इथं किचन केलं तर आपलं गेट आले इथं. आता ह्या निम्म्या वास्तूचाच आपण विचार करायचा आहे. निम्मीच आपली जागा आहे, अशी तीनच रूम आहे. तर ह्या तीन रूम मध्ये आपण देवघर कसं करायचं, कुठं करायचं हे आपण पाहूया. तर त्याच्यामध्ये आपण हा जो ईशान्य कोपरा आहे तो आता इथं जागा पुरणार नाही, किचन आणि ईशान्य कोपरा ते सगळे एकत्र यायला गेट आपला मेन दरवाजा, त्यामुळं इथं न करता आपण ह्या वास्तूचे दोन ईशान्य कोपरे आहेत, एक नंबर रूम, दोन नंबर रूम आणि तीन नंबर रूम. तर तीन रूम मध्ये इथं 99% इथं बेडरूम असतं. बेडरूम मध्ये ह्या कोपऱ्यात ईशान्य कोपऱ्यात बेडरूम मध्ये ह्या ईशान्य कोपऱ्यात आपण देवघर हे करू शकत नाही. तर बेडरूम जर वृद्ध व्यक्तींचा असेल, म्हणजे वयस्कर लोकांचं जर बेडरूम असेल, वृद्ध लोकांचं जर बेडरूम असेल तरच आपण इथं देवघरा करू शकतो. वृद्ध बेडरूम, वृद्ध लोकांचं बेडरूम असेल तर आणि संसारिक वैवाहिक जीवनातलं जर बेडरूम असेल तर आपण इथं हे करायचं नाही. वैवाहिक जीवन असेल तर त्यामुळे इथं करायचं नाही. तर ह्या दोन नंबर ईशान्य कोपरा जो आहे, दोन नंबर रूमचा ह्या ईशान्य कोपऱ्यात तुम्ही ह्या इथं देवघर करू शकता. हे झालं आपण सिंगल रूम, म्हणजे तीन सिंगल रूम आहेत सरळ असेल तर हे समीकरण लागू राहतं. जर हा पूर्ण हॉल असेल तर तुम्ही उत्तरेचा दुसऱ्या रूमचा, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 तर वायव्य कोपरा जो आहे तो वायव्य ह्याच्यासाठी असतो, म्हणजे टॉयलेट बाथरूमसाठी असतो तो वायव्य कोपरा, त्यामुळे त्याचा विचार करायचा नाही. आणि त्याच्या समोर आपण की देवघर हे इथं करायचं नाही. तर आपण नॉर्थला, म्हणजे उत्तरेकडे, जे उत्तरेकडचा जो ईशान्य कोपरा आहे, 5 नंबर रूमचा जो ईशान्य कोपरा आहे, त्यामध्ये आपण इथं देवघर करू शकतो. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही ईशान्य कोपरा, किचनचा ईशान्य कोपरा, 2 नंबर रूमचा ईशान्य कोपरा आणि 3 नंबरचा ईशान्य कोपरा, परंतु जर हे बेडरूम वैवाहिक लोकांचं असेल तर इथं करता येणार नाही, फक्त वृद्ध व्यक्तीचं बेडरूम असेल तर इथं हे आपल्याला देवघर आपल्याला इथं करता येईल. हे झाले मेन पॉइंट. दुसऱ्या पूर्ण ह्याच्यामध्ये जर ईशान्य कोपऱ्यात आपल्याला करता नाही आलं हॉलच्या, म्हणजे पहिल्या वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात, तर आपण उत्तरेकडे, उत्तरेकडचा जो कोपरा ईशान्य कोपरा, त्या कोपऱ्यामध्ये आपण देवघर करू शकतो. अशा प्रकारे आपण देवघर हे करायचं आहे. आणि शक्यतो देवघराची निर्मिती अशी करायची की आपण जो पूजा करायला बसणार आहे त्यांचं जे तोंड आहे ते पूर्वेकडे झालं पाहिजे,
प्रत्येकाचं जे तोंड आहे ते हे पूर्वेकडे झालं पाहिजे. अशा प्रकारे आपण इथं पूजा करायला बसायचं आहे. आता आपण सगळ्यात महत्वाचं पाहिजे की आपण कोणत्या दिशेला देवघर नसावं. सगळ्यात महत्वाचं तर सगळ्यात महत्वाचं दक्षिण दिशा. दक्षिण दिशेला ह्या दोन्ही बाजूला देवघर नसावं. दक्षिण दिशेला कुठेच देवघर नसावं हे मेन पॉइंट आहे. ह्या हॉलमध्ये सुद्धा दक्षिण दिशा, इथेही देवघर नसावं. त्यामुळं फक्त जर तुमची मोठी जागा असेल तर तुम्ही देवघर सगळ्यात प्रथम तुम्ही ईशान्य कोपऱ्यात करा. नसेल तर किचनच्या ईशान्य कोपऱ्यात करा. किंवा तुमचा जे 2 नंबर आणि 5 नंबर रूम आहे त्या 2 नंबर 5 रूमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही 2 नंबरच्या रूमच्या ईशान्य कोपऱ्यात देवघर करा. किंवा नॉर्थ म्हणजे उत्तरेकडचे जे रूम आहे आपली 5 नंबर त्या 5 नंबर रूमच्या ईशान्य कोपऱ्यात तुम्ही देवघर करू शकता. मात्र जो पश्चिम दिशा आहे त्या पश्चिम दिशेच्या वायव्य कोपऱ्यात हे टॉयलेट बाथरूम वगैरे असतं, त्यामुळं त्याच्या समोर तुम्ही इथं ईशान्य कोपरा असला तरी इथं तुम्ही देवघर करायचं नाही. ते टॉयलेट बाथरूमच्या समोर होईल. पण जर तुमचं टॉयलेट बाथरूम हे 5 नंबर रूमच्या ह्या कोपऱ्यात असेल तरी सुद्धा तुम्ही इथं तुम्ही ईशान्य कोपरा ह्या रूमचा ईशान्य कोपरा आहे इथं तुम्ही देवघर करू शकत नाही. कारण टॉयलेट बाथरूमची भिंत आणि देवघराची भिंत ही एकच असल्यामुळे तुम्ही तिथे देवघर करू शकत नाही. सगळ्यात महत्वाचा हा मेन पॉइंट आहे वास्तूचा. तर त्यानुसार तुम्ही सगळ्यात महत्वाचं तुम्ही हॉलमध्ये जर सेपरेट जागा करून तुमचा हॉल जो असेल तर त्याला सेपरेट एक रूम करून त्याला दरवाजा वगैरे सगळं फिट करून व्यवस्थित करून तुम्ही इथं ईशान्य कोपऱ्यात देवघर करणं सगळ्यात उत्तम. ते जर तुम्हाला होत नसेल, हॉलला तुमचा डिस्टर्ब होत असेल किंवा हॉलमध्ये तुमच्या जास्त लोक ये जा करत असतील तर तुम्ही किचनच्या ईशान्य कोपऱ्यात देवघर करायचं आहे. म्हणजे किचनचा ईशान्य कोपरा, 2 नंबर रूमचा ईशान्य कोपरा, 3 नंबर रूमचा ईशान्य कोपरा. जर वृद्ध माणसाचं वृद्ध व्यक्तीचं बेडरूम असेल तर आणि वैवाहिकांचं बेडरूम जर हिथं असेल तर वैवाहिक जर इथं बेडरूम असेल तर तुम्ही ह्या इथं सुद्धा ह्या ईशान्य कोपऱ्यात सुद्धा तुम्ही देवघर करू शकत नाही. जर हा हॉल मोकळा असेल, इथं मुलांच्या रूम असतील, मुलांसाठी बेडरूम असेल किंवा स्टडी रूम असेल किंवा इतर काय मोकळे असेल रूम किंवा साहित्यासाठी असेल तर तुम्ही इथं ह्या ईशान्य कोपऱ्यात तुम्ही देवघर करू शकता. मात्र तुम्ही त्याचप्रमाणे 5 नंबर ज्या इथं जर तुम्ही इथे टॉयलेट बाथरूम केलं तर इथे देवघर करू शकत नाही. आणि जर वायव्य कोपऱ्यात तुम्ही टॉयलेट बाथरूम केलं तर मग मात्र ह्या रूममध्ये तुमचा काहीतरी नसेल तर इथं तुम्ही देवघर करू शकता. इथं लहान मुलांची बेडरूम असली तरी सुद्धा चालेल. त्यामुळं ह्या तुम्ही वास्तूच्या हिशोबाने तुम्ही ह्या ठिकाणी देवघर करू शकता. आता आपण पाहूया की देवघर म्हणजे लहान जर रूम असेल मुंबई सारख्या शहरामध्ये देवघर असं भिंतीला टांगून ठेवलं असतं तर ते भिंतीला टांगून ठेवल्यानंतर काय करायचे उपाय, त्याला कशा पद्धतीने देवघर करायचं, तर ह्याविषयी मी थोडी माहिती सांगणार आहे. आता ह्या मॅपचं काम संपलेलं आहे तर तुम्ही मॅपनुसार तुम्ही समजून घेतलेलं असेल. आता मी तुम्हाला बाकीचे देवघर कसे असावीत, कुठं असावीत हे मी सांगणार आहे. शहरामध्ये जर लहान लहान घरं असतील तर त्या घरामध्ये देवघर हे भिंतीवर असे टांगून ठेवतात किंवा वरच्या बाजूला असं लावलेलं असतं. तर ते टांगून न ठेवता एखादी फरशी किंवा एखादी स्टाईल ही त्या भिंतीमध्ये बसवून
त्याच्यावर देवघर ठेवावं, म्हणजे देवघर लोंबकळत ठेवू नये, हे सगळ्यात महत्वाचं आहे. अशा प्रकारे तुम्ही देवघर हे सांगितलेल्या मॅपप्रमाणे तुम्ही मॅपप्रमाणे देवघर हे तुमच्या घरामध्ये ठेवा. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही हे देवघर तुमच्या घरामध्ये स्थापन करा, देवघर तुमच्या घरामध्ये ठेवा. आणि जितकं होईल तेवढं ईशान्य कोण, प्रत्येक रूमचा ईशान्य कोण त्याचा वापर करून घ्या, किंवा सेपरेट तुमच्या वास्तूच्या ईशान्य कोणात जर देवघर ठेवली तरी सुद्धा चालेल. अशा प्रकारे तुम्ही देवाची ईशान्य कोपऱ्यात देवघर ठेवल्यामुळे जी देवाची जी एनर्जी असते किंवा देव येण्याची जी दिशा असते ती ईशान्य दिशा असते, व देवाचं जे देवत्व आहे ते बाहेर, म्हणजे बाहेर निघण्याचं जे हे आहे ती नैऋत्य दिशा असते, म्हणजे एंट्रीचं जे दिशा आहे ती ईशान्य असते. म्हणून तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये देवाची स्थापना आपण करायची आहे, देवाची पूजा करायची आहे. देवाला आपण पूर्वाभिमुख बसून देवाची पूजा करून देवाला प्रसन्न करून घ्यायचं आहे. जर हे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.